राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य स्तरावर आशा योजनेमध्ये आशा सेविकांचे मार्गदर्शन करण्यासाठी आशा गट प्रवर्तक महत्वाची भूमिका बजावत आहेत. आशा सेविकांच्या कामाचे सनियंत्रण करणे, आशांच्या कामातील अडचणी सोडविणे, आशांना वेळेवर मोबदला मिळावा म्हणून प्रयत्न करणे, आशांनी केलेल्या कामाचे अहवाल आरोग्य विभागास पाठवणे, आशांना कामात येणाऱ्या अडचणींबाबत ग्रामसेवक सरपंच यांच्याशी चर्चा करणे, याशिवाय त्यांच्या जॉब चार्टमध्ये नसलेली अनेक कामे त्यांना विनामोबदला करावी लागतात. कोरोना महामारीच्या काळात गटप्रवर्तकांनी आशा सेवकांच्या बरोबरीनेच आपला जीव धोक्यात घालून काम केले. आपल्या जिल्ह्यातील बऱ्याच गटप्रवर्तकांना या काळात काम करताना कोरोनाची लागण देखील झाली, पण त्यांनी दिलेल्या योगदानाची कोणाकडूनही दखल घेण्यात आली नाही ही शोकांतिका आहे. गटप्रवर्तक उच्च शिक्षित असताना सन 2017-18 आरोग्य विभागातील सुसूत्रीकरणामधून त्यांना डावलण्यात आले. आज त्यांना अतिशय कमी मोबदल्यात काम करावे लागत आहे. त्यांच्या मागण्यांसाठी प्रयत्न करण्यात यावे अशी निवेदने देण्यात आली आहेत. गटप्रवर्तक शोभा वाघमारे यांच्यावर केलेली कार्यवाही मागे घेऊन त्यांना तत्काळ पुनर्नियुक्ती देऊन न्याय द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तालुका ब्लॉक कन्सिलेटर्स आहेत किंवा जिल्हा ब्लॉक कन्सिलेटर्स आहेत, त्यांना मात्र या सुसूत्रीकरणामध्ये कायम करून किमान वेतन व कामगारांचा दर्जा देण्यात आला. परंतु त्याच धर्तीवरती यांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने केली असताना देखील यांना मात्र सुसूत्रीकरणामध्ये सामावून न घेता त्यांना डावलण्यात आलं. आज समान काम समान वेतन या कायद्याचा जर विचार केला आपण, तर अंगणवाडी सुपरवायझर ही शासनाच्या याच्यामध्ये कायम झालेली आहे. परंतु त्याच धर्तीवरती आशा गटप्रवर्तकांचं काम असताना देखील त्यांना मात्र याच्यापासून लांब ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे शासनाकडे आमची प्रमुख मागणी अशी आहे की या गटप्रवर्तकांचं काम हे अंगणवाडी सुपरवायझरच्या बरोबरीचं आहे. त्यामुळे समान काम समान वेतन कायदा हा लागू करून त्यांना यामध्ये आणावं, कामगारांचा दर्जा द्यावा आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये त्यांना कायम करावं.